बारामती एग्रो प्लांट वरील कारवाईवर उत्तर देऊ इच्छित नाही, शरद पवारांनी बोलणं टाळलं। आधी म्हणता चौकशी करा, आता चौकशी केली तर राजकारण केल्याचं म्हणता, नातू आणि आजोबा वेगवेगळे बोलता, सुधीर मुनगंटीवारांचं टीकास्त्र। शरद पवारांना परिणाम माहिती म्हणूनच बोलणं टाळलं, संजय शिरसाटांची टीका। जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील, गुलून प्रकरणावरून राज ठाकरेंचं ट्विट। मुंबईत मराठी माणसांना घर मिळत नाही, मलाही अनुभव आलाय, मुलुंडमधील घटनेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुलुंडमधील घटनेला शिंदे फडणवीस जबाबदार, मराठी माणसावर घाला घातला जातोय, संजय राऊतांचा आरोप, तर सरकार मराठी माणसाच्या पाठीशी, सत्तारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या आजपासून लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका, आज दक्षिण मध्य भागाचा आढावा घेणार। कांदा प्रश्नावर आज दिल्लीमध्ये बैठक, प्रधानमंत्री अब्दुल सत्तार दिल्लीमध्ये, शासकीय कामानिमित्त धनंजय मुंडे अकोल्यात, बैठकीत गैरहजेरी। ओबीसी संघटनांची आज सरकारसोबत बैठक, सकारात्मक तोडगा निघाल्यास आंदोलन मागे घेणार, तर सकल कुणबी कृती समितीचा बैठकीवर बहिष्कार। जागा अटवावरून इंडिया आघाडीमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ, शरद पवारांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पुण्यात नव्या टर्मिनलचं उद्घाटन करणार। मध्य रेल्वेचा वीकेंड मेगा ब्लॉकचा, हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक, शेवटची लोकल शनिवारी रात्री 9 वाजता। राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार, पुण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। गुजरातच्या खाडी परिसरातून 80 किलोंचं 800 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त, पोलीस एलसीबी आणि एसओजी यांची संयुक्त कारवाई। कावेरी नदीचं पाणी तमिळनाडूला देण्याच्या निष्ठार्थ आज कर्नाटक बंदची हाक, रक्षा वेदिके आणि विविध शेतकरी संघटनांकडून बंद। मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, लोको पायलट मोबाईलवर बिझी म्हणून अपघात घडल्याची घटना, 5 जणांवर कारवाई।